आजच्या या आधुनिक युगामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मशीन वर्क होत आहे माणसाच्या श्रमाची जी पातळी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि विविध यंत्रे काम करतात ही फोटो क्लिप हा ही काही वर्षांनी अजून ऑटोमेशनमध्ये जाणार आहे या ठिकाणी वेगवेगळे जे काम आहे जो रोबोट कॅमेरा असो किंवा आणखीन काही असो तर ते काम जास्तीत जास्त यंत्रांमार्फतच केलं जाणार आहे यजस्त्र यंत्र ऑटोमेशन्समध्ये काम करणार आहेत आणि ही यंत्र काम करत असताना आपल्याला मानवी श्रमाचं महत्त्व कमी झाल्याचं दिसून येते बेल्ट कन्वेअरच्या सांगून वहन पदार्थांचं जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात यंत्राच्या मार्फतच होतं आहे इंडस्ट्रीमध्ये कोणतीही फील्ड बघा तिथे ॲटोमेशन हे मोठ्या प्रमाणात आहे ही ॲटोमोबाईल इंडस्ट्री इथे अतिशय कमी लोक तुम्हाला काम करताना दिसतात कोणत्याही फील्डमध्ये या पद्धतीने माणसं कमी झालेली आहेत आणि यंत्र कामं जास्त करतात मी नी रोबोट ऑटोमोबाईल फील्डमधलं अर्थात या संदर्भात बरीच चर्चा होत असते इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो जेव्हा आपल्या या जगामध्ये चालू होताना आहे तसं मानवाला काय काम राहील विथ म्हणजे माणसाचं जे सहभाग आहे या भावी काळामध्ये किती असेल याच्यावरती विश्लेषण करताना आपल्याला वेगवेगळे विचार म्हणतात यांनी तर सांगितलेलं आहे की माणसाची चिकित्सा मरता कामान आहे आणि भारतासंदर्भात जर विचार करायचा झाला तर भारतीय मान माणूस जो आहे सामान्यतः चिकित्सक आहे अगदी या विश्वनाथ आनंदपासून ती ही जी चिमुरडी आहे सुहानी लहारी यांनी बुद्धिमत्तेला चकित करणारे बुद्धिबळातील डाव कसे पार पडलेले ते तुम्हाला माहिती आहे तर अशीच काही कौशल्य आज आपण साधी यंत्र या टॉपिकमध्ये पाहणार आहोत औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड जिल्हा रायगड यांच्या वतीने आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये सहर्ष स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत दोन यंत्र या दोन यंत्रामध्ये पहिलं जे यंत्र आहे हे यंत्र म्हणजे कप्पी आहे आणि दुसरं यंत्र अक्षयचक्र आहे तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया कप्पी मित्र हो कप्पी म्हणजे परीघावरती खाच असणारे म्हणजे वर्तुळाकार जो परीघ असेल चाकाचा या परीघावरती खाच असणारे आणि आसाभोवती मुक्तपणे फिरणारे चक्र जे आहे या चक्राला आपण पुली असं म्हणतो कप्पी असं म्हणतो आणि या कप्पीच्या सहाय्यानं काही वजन आपण उचलत असतो तर मित्र हो या कप्पीची व्याख्या बघितल्यानंतर आपण कप्पीचे प्रकार बघणार आहोत कप्पीचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार जो आहे तो स्थिर आस असलेली जी कप्पी असते तिला स्थिर कप्पी असं म्हटलं जातं आणि ज्या कप्पीचा आस, आस जो आहे तो स्थिर नसतो त्यांना चलकप्पी असं म्हटलं जातं इथं सहजपणे तुम्हाला आकृतीमध्ये लक्षात येईल की स्थिर कप्पी ही रिजिड सपोर्टवरती तिचा आस फिक्स आहे जी दिसती आहे ही कप्पी आहे आणि या ठिकाणी जी दुसरी कप्पी आहे ती तुम्हाला दिसणारी ही चलकप्पी आहे तर प्रथम आपण स्थिर कप्पीची माहिती बघूया स्थिरकप्पी म्हणजे मित्र हो लक्षात घ्या की इथे बल जे एका म्हणजे एकच दोरी आहे या दोरीवरून हे वजन अडकवलेलं आहे एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला बल लावायचं असतं जितकं बल हे खाली खेचलं जाईल तितक्याच लांबीनं अंतरातून वजन हे वर खेचलं जाईल म्हणजे या ठिकाणी बलाचं विस्थापन आणि वजनाचं विस्थापन हे सारखं होईल मित्र हो वेग गुणोत्तर काढताना तुम्हाला सूत्र माहिती आहे बलाचं विस्थापन आणि वजनाचं विस्थापन यांचा गुणोत्तर आणि त्याच्यामुळं इथे बलाचं विस्थापन आणि वजनाचं विस्थापन सारखं होत असल्यामुळं वेग गुणोत्तर तुमचं एक येईल मित्र हो जर शंभर टक्के कार्यक्षमता असेल तर या कार्यक्षमतेमुळे आपल्याला यांत्रिकी फायदा देखील एकच मिळेल त्याच्यामुळं या स्थिरकप्पीचा यांत्रिकी फायदा नक्कीच आपल्याला एक मिळू शकेल दुसरा जो प्रकार आहे तो चलकप्पी या चलकप्पीची रचना या पद्धतीनं असते याचा आस स्थिर नसतो या आसालाच वजन लटकवलेलं असतं दोराचा एक टोक रिजिड सपोर्टला म्हणजे पक्क्या आधाराला आणि दुसऱ्या टोकानं आपण बल लावत असतो तर मित्र हो या ठिकाणी हा जो दोर आहे हा दोर कप्पीच्या दोन्ही भागांमध्ये विभागला जात असल्यामुळं जितक्या अंतरातून हे बल खेचलं जाईल तितक्या निम्म्या अंतरानं हे वजन आहे हे वर येणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी बलाचं विस्थापन दुप्पट आहे वजनाचं विस्थापन जितकं आहे त्याच्यापेक्षा आणि त्यामुळं इथे जे वेग गुणोत्तर आहे हे दोन भागिले एक म्हणजे बलाचं विस्थापन दोन एक्स असेल तर वजनाचं विस्थापन एक्स असेल आणि त्याच्यामुळे वेग गुणोत्तर तुम्हाला दोन मिळेल शंभर टक्के कार्यक्षमता असताना आपल्याला यांत्रिक फायदा दोन मिळेल आता मित्र या हो, दोन्ही चलकप्पी आणि स्थिरकप्पेंचा चलक आपण तौलनिक अभ्यास करू आणि या अभ्यासामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की स्थिरकप्पी आणि चलकप्पी या दोघांमध्ये एक गोष्ट लक्षात येईल की इथं स्थिरकप्पी जी आहे या स्थिरकप्पीला खाली खेचायचं आहे त्यामुळं वजन जे आहे किंवा बल जे आहे हे खालच्या दिशेनं लावायचं असल्यामुळे ते सोपं जाणार आहे कारण गुरुत्व बलाच्या दिशेनं आपण काम करतो आहे आणि चलकप्पीचा जर विचार केला तर इथे जे वजन लावायचं आहे ते गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेनं लावायचं वजन आहे त्याच्यामुळं आपल्याला इथे बल लावणं हे थोडंसं कठीण जाणार आहे त्यामुळं आपल्याला इथे बल लावणं किंवा काम करणं कठीण जाणार आहे मित्र हो गुरुत्पालाच्या दिशेनं कार्य होतं आहे त्याच्यामुळं स्थिरकपीला काम करणं सोपं जाईल आणि गुरुत्पालाच्या जा विरुद्ध दिशेनं कार्य होतं आहे त्याच्यामुळं चलकप्पीचं कार्य हे करणं अवघड आहे आता यांत्रिकी फायद्याचा विचार करू इथे यांत्रिकी फायदा स्थिरकप्पीचा एक आहे आणि चलकप्पीचा दोन आहे म्हणजे स्थिरकप्पीमध्ये एक फायदा असा आहे की काम सुलभतेनं करता येते मात्र फायदा कमी होतो आहे याउलट चलकप्पीमध्ये फायदा दुप्पट होतो आहे आणि काम करणं मात्र थोडं कठीण जातं आहे तर या दोघांची सांगड म्हणजे चलकप्पीतला फायदा घ्यायलाच पाहिजे आणि स्थिरकप्पीतला फायदा पण घ्यायलाच पाहिजे स्थिरकप्पीतला जो तोटा आहे तो काढून टाकायचा चलकप्पीतला जो तोटा आहे तो काढून टाकायचा अशा पद्धतीनं आपल्याला एक कप्पी ठोकळा बनवता येतो हा कसा बनवला जातो हे पहा की समजा ही चलकप्पी आहे आणि ही स्थिरकप्पी आहे या चलकप्पी आणि स्थिरकप्पीची जी, जी बांधणी आहे ती जवळजवळ केली म्हणजे दोन्ही कप्प्या एकत्र जवळपास आणल्या आणि त्याच्यामधलं जे वजन आहे या स्थिरकप्पीवरचं ते वजनाचा जो भाग आहे त्याच्याऐवजी या चलकप्पीला लावलेला जो बल आहे तो दोर आणि स्थिरकपीच्या ठिकाणी जो वजनाच्या ठिकाणी जो बल लागतो तो दोर हा एकत्र बांधला म्हणजे या दोन ब बलांचं किंवा दोरांचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला सांगड घालून कप्पी ठोकळा बनवता येईल तो या पद्धतीनं असेल मित्र हो आता हा दोर पहिल्यांदा चलकप्पीवर जाईल आणि चलकप्पीवरून पुन्हा तो स्थिरकपीकडे येईल आणि स्थिरकप्पीच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला बल लावायचं आहे ही जी चलकप्पी आहे या चलकपीच्या आसाला आपण वजन लावणार आहोत लटकवणार आहोत आणि ते वजन वर खेचलं जाईल म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो ही रचना होईल आणि या पुली ब्लॉकमध्ये एक फिक्स आणि एक मुएबल अशा दोन कप्प्या असणार आहेत तर मित्र हो या कप्प्या आपण बघताना ज्या काही फायदे बघितलेले आहेत तो फायदा म्हणजे गुरुत्वबालाच्या दिशेनं काम करायचं आहे कारण जे काम करणं सुलभ जाणार आहे आणि याचा फायदा देखील दुप्पट होणार आहे त्याच्यामुळं फायदा तोटा या पद्धतीने होईल आता ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकत्रितपणे कमीत कमी जागेमध्ये पुली ब्लॉक कसा बसवता येईल तर ती आकृती या पद्धतीची आहे इथे पुली ब्लॉक हा कमीत कमी जागेत बसवलेला हा तुम्हाला दिसत आहे आणि याची रचना ही अगोदर दाखवलेल्या पुली ब्लॉकप्रमाणेच आहे मात्र हा कमीत कमी जागेमध्ये बसू शकतो आता मित्र हो आपण समजा या हा जो पुली ब्लॉक आहे याच्यावरती चलकप्प्यांची संख्या वाढवत नेली तर मोठा फायदासुद्धा आपल्याला मिळू शकतो आणि असा फायदा किती मिळेल किंवा यांत्रिकी फायदा किती मिळेल किंवा वेग गुणोत्तर किती मिळेल याचा जर विचार करायचा झाला तर जितक्या चलकप्प्या आपण लावलेल्या आहेत कप्पे ठोकळ्याला त्याची संख्या जर एन असेल तर व्हॅलॅसिटी रेशो टू रेस टू एन म्हणजे दोनाचा एन वा घात इतका मिळणार आहे तर या चलकप्प्यांची संख्या या पद्धतीनं वाढू शकेल इथं आकृतीमध्ये दोन चलकप्प्या दाखवलेल्या आहेत आणि एक स्थिरकप्पी दाखवलेली चलकप्प्यांची संख्या ही दोन आहे म्हणजे एनची किंमत दोन आहे आणि त्यामुळं किंमत जर आपण सूत्रामध्ये टाकली तर टू रेस टू टू म्हणजेच व्हेलसिटी रेशोची किंमत चार येईल याच पद्धतीने समजा या चित्रामध्ये बघा इथे तीन चलकप्प्यांची संख्या आहे म्हणजे एनची किंमत तीन आहे टू टुरिस्टयन म्हणजे थोडक्यामध्ये व्हॅलसिटी रेशोची किंमत तुम्हाला आठ मिळेल आता मित्र हो याहीपेक्षा आणखीन काही कॉम्प्लिकेटेड रचना करून काही सिस्टीम ऑफ पुली बनवल्या जातात किंवा कप्प्या साखळ्या बनवल्या जातात आणि ह्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात तर काही रचना बघूया आपण इथं दोन चलकप्प्या आणि एक स्थिरकप्पी यांचं सांगड घालून एक सिस्टीम ऑफ पुली बनवलेली आहे या पुलीच्या सिस्टीमला सिस्टीम टाईप वन सिस्टीम टाईप टू सिस्टीम टाईप थ्री असं म्हटलं जातं इथे अजून वेगळ्या प्रकारची की इथं दोन कप्पे आहेत आणि एक चलकप्पे आहे अशा पद्धतीचासुद्धा एक सिस्टीम बनवलेली दिसते इथं मित्र हो लक्षात घ्या की दोन चलकप्प्या आणि दोन स्थिरकप्प्या यांचा वापर करून इथं सिस्टीम बनवलेली आहे हीच सिस्टीम कॉम्पॅक्ट साईजमध्ये जर बसवायची असेल तर या पद्धतीनं देखील बसवली जाते इथे वेगवेगळ्या डायमेटर्सच्या पुलीज घेतलेल्या आहेत आणि त्या पुलीज या पद्धतीनं आहेत या दोन आहेत आणि दोन चलकप्प्या आहेत आता एकाच आसाच्या जवळच सेम डायमीटरच्या याच पद्धतीच्या दोन स्थिराने दोन चलकप्या कशा बनवता येतील तर याची रचना देखील या पद्धतीनं दाखवलेली आहे तर मित्रो अशा पद्धतीच्या बऱ्याच रचना आपल्याला पाहायला मिळतील सिस्टीम ऑफ पुलीसमध्ये तर यांचा अभ्यास करण्यासाठी केवळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची की टू टू यन हे कप्पी ठोकळ्याचं जे वेगुणोत्तराचं सूत्र आहे ते तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीनं कप्प्यांची जो अभ्यासक्रम आहे तो आपण पाहिलेला आहे आता मित्र हो आपण अजून एक यंत्र बघणार आहोत आणि या यंत्रामध्ये दोन भाग आहेत एक अक्षचक्र आणि दुसरं भिन्न अक्षचक्र तर प्रथम आपण बघूया अक्षचक्र अक्षचक्र हे पुली ज्या पद्धतीनं काम करतात कप्पी ज्या पद्धतीनं काम करतात त्याच पद्धतीनं काम करतं इथे दोन कप्प्या एकत्रित जर असेल तर ते अक्षचक्र बनवलं जातं आणि मोठा जो चक्र आहे त्याला आपण चक्र म्हणतो आणि लहान जे चक्र आहे त्याला आपण अक्ष म्हणतो जसं स्टेप टर्निंगमध्ये जॉब असतात त्या पद्धतीचं चक्र इथं आहे इथं एक्सेल जो दाखवलेला आहे किंवा यांचा जो आज दाखवलेला आहे या आसांच्या बाजूला जे ते निळे पॉईंट्स दाखवलेले आहेत त्या पॉईंटला या ठिकाणी बॉल बेरिंग्स बसवले असतात की जेणेकरून हे चक्र व्यवस्थित थी फिरावेत व्हील आणि एक्सेल असं यांचं नाव आहे इथं दोर जे गुंडाळलेले आहेत हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गुंडाळलेले आहेत म्हणजे जो चक्र आहे या चक्रावरचा दोर जो खाली खेचला द्राक्षावरचा दोर हा गुंडाळा जातो आणि चक्रावरचा दोर हा सुटत जात असतो मग हा गुंडाळा जात असल्यामुळे जे याच्या टोकाला लावलेलं वजन आहे ते वर उचललं जातं तर अशा प्रकारे याची रचना आहे आणि या रचना केवळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला दोर गोंधळलेले आहेत त्याच्यामुळं होत असतं बल खाली खेचलं की त्यावेळी वजन हे वरच्या दिशेनं विस्थापित होत असतं आता मित्र हो एका फेरीमध्ये काय काय घडतं हे बघूया एका फेरीमध्ये जे आपण बल लावणार आहोत ते बल चक्राच्या दोरीवरती लावणार आहोत त्यामुळे चक्राचं जेवढा परिघ आहे या परिघा इतकं एका फेरीमध्ये बलाचं विस्थापन होईल आणि त्याचबरोबर वजन किती वर जाईल तर आपल्याला सहजपणे अंदाज येईल की चक्रा अक्षावरती हे दूर गुंडाळलेला आहे त्याच्यामुळं जेवढा अक्षाचा परिघ असेल तितक्या किमतीचं हे या वजनाचं विस्थापन होईल तर त्यामुळं आपल्याला या दोन गोष्टी जर माहिती असतील तर सहजपणे लक्षात येईल जर चक्राचा व्यास कॅपिटल डी असेल आणि अक्षरचा व्यास स्मॉल डी असेल तर बलाचं विस्थापन हे पाय कॅपिटल डी आणि वजनाचं विस्थापन हे पाय स्मॉल डी इतकं होईल परिघाच्या सूत्रानुसार त्यामुळं मित्र हो वेगगुणोत्तर काढणं सोपी गोष्ट होईल कारण वेगगुणोत्तर म्हणजे बलाचं विस्थापन आणि वजनाचं विस्थापन यांचा भागाकार आणि तो भागाकार म्हणजे पाय कॅपिटल डी भागेले पाय स्मॉल डी आणि पायचं कॅन्सलेशन होऊन आपल्याला ती तो जो ते जे सूत्र आहे ते कॅपिटल डी भागेले स्मॉल डी असं मिळेल त्याच्यामुळं आपल्याला सहजपणे लक्षात ठेवता येईल की अक्षरचक्राचं चा वेग गुणोत्तर तर हे कॅपिटल डी भागेले स्मॉल डी इतकं असेल आता मित्र हो समजा या ठिकाणी हे संपूर्ण डेरिवेशन किंवा सगळ्या गोष्टी आपण लिहायच्या झाल्या तर या पद्धतीने सहजपणे लिहू शकतो अक्षचक्राचा चक्राचा व्यास अक्षराचा व्यास एका पॅरीमध्ये वजनाचं विस्थापन म्हणजे अक्षचं परीघ आणि बलाचं विस्थापन म्हणजे चक्राचं परीघ आणि त्यामुळे व्हॅलासिटी रेशो बलाचं विस्थापन भागिले वजनाचं विस्थापन म्हणजेच व्हॅलॅसिटी रेशो म्हणजे चक्राचं भागिले अक्षाचं परीघ म्हणजेच पाय कॅपिटल डी भागिले पाय स्मॉल डी अर्थातच कॅपिटल डी भागिले स्मॉल डी हेच आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर या पद्धतीनं आपण काही इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांसाठी हे डेरिवेशन लिहिलेलं आहे आणि हे यांचा इन्फरन्स किंवा याचा एक परिपाक म्हणून आपण हे सूत्र स्लाईड इथं बनवलेली आहे मित्र हो समजा या अक्षने चक्रावरील जो दोर आहे त्यांची दोराची जाडी ही फारच जास्त असेल किंवा कमी जास्त असेल तर थोडासा फरक या वेग गुणोत्तर मध्ये पडेल समजा चक्रावरील दोरीची जाडी कॅपिटल डी वन असेल आणि अक्षयावरील दोरीची जाडी स्मॉल डी वन असेल तर अक्षयचक्राचं वेगगुणोत्तर हे कॅपिटल डी दी अधिक डी वन बागेले स्मॉल डी दी अधिक डी वन या सूत्रांना दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवावं हो लागेल मित्र हो आता आपल्याला भिन्न कक्षचक्र बघायचं आहे भिन्न कक्षचक्र आणि अक्षयचक्र यांच्यामध्ये काही फरक तर केवळ इथं एक अक्ष वाढवलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये हे चक्र हा मोठा अक्ष हा छोटा अक्ष आणि यामुळे जर बलखाली खेचलं गेलं या चक्रावरील तर मोठ्या अक्षावरील जो दोर आहे तो गुंडाळा जाईल आणि लहान अक्षावरील दोर हा सुटत जाईल मोठ्या अक्षावरील दोर हा मोठ्या प्रमाणात गुंडाळला जात असल्यामुळे इथे कप्पीवरतीचा जो भाग आहे हा नेट त्याचा जो दोर आहे तो थोडासा गुंडाळला जाईल किंवा वरच खेचला जाईल त्याच्यामुळं ही वर जाणार आहे अर्थातच वजन देखील वरती जाणार आहे आणि त्यामुळं आपल्याला वेग गुणोत्तर हे सहजपणे कॅल्क्युलेट करता येईल आता मित्र हो आपल्याला वेगगुणोत्तर कॅल्क्युलेट करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि त्या गोष्टी म्हणजे कोणत्या तर पहिली गोष्ट म्हणजे चक्राचा जेवढा परीघ आहे तेवढं बलाचं विस्थापन एका फेरीमध्ये किंवा एका फेरीमध्ये होईल त्यामुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की जेवढा चक्राचा परीघ आहे तेवढी बलाचं विस्थापन एका फेरीतलं असेल आता मित्रांनो आपल्याला लहान अक्षाचा परीक डीवन आणि मोठ्या अक्षराचा परीक डीवन असेल लहान अक्षाचा डी टू असेल तर अशावेळी दोर गुंडाळा जाईल आणि दोर खेज काही सुटला पण जाईल तर गुंडाळा किती जाईल तर पाय डीवन इतका गुंडाळा जाईल आणि सुटला किती जाईल तर पाय टू इतका सुटला जाईल म्हणजेच एकंदर किती गुंडाळा जाईल तर पाय कंसामध्ये डीवन वजा डी टू कंसपूर्ण इतका टोटल गुंडाळा जाईल आता हा गुंडाळा गेलेला जो दोर आहे तो दोन्ही बाजूंनी विभागला जाईल त्याच्यामुळं वजन किती उचललं जाईल तर पाय कंसामध्ये डी वन वजा डी टू कंसपूर्ण भागिले दोन इतक्या अंतरातून वजन हे वर उचललं जाईल आणि त्याच्यामुळं आपल्याला वेगगुणोत्तर काढणं सहजपणे शक्य होईल कारण बलाचं विस्थापन हे पाय कॅपिटल डी आहे आणि वजनाचं विस्थापन हे पाय कंसामध्ये डी वन वजा डी टू कंसपूर्ण भागिले दोन इतकं आहे त्याच्यामुळं आपल्याला जे व्हला रेशो आहे किंवा वेग गुणोत्तर आहे हे टू पाय डी डिवायडेड बाय पाय इंटू ब्रॅकेट डी वन मायनस डी टू ब्रॅकेट कम्प्लीट या सूत्रांनी दिलं जाईल हा जो दोन आहे हा छेदामधल्या जो आपण वजनाचं विस्थापन काढलं आहे त्याच्यानुसार आपल्याला तो आलेला आहे तर हे लक्षात ठेवा तेव्हा मित्रांनो हे जे